है कि केजी टू पीजी ची एक रचना या नवीन सरकार ने केलेली आहे, पण आपल्याकडे गेल्या दशकातला जर आपण एक इतिहास बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की डॉक्टर अमर्त्य सेन यांनी सातत्याने सांगितलं की प्राथमिक आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण या गोष्टी जर लोकांना सोयीच्या केल्या, त्याच्यात जर सुलभीकरण केलं तर त्याचा समाजाला वेगळ्या पद्धतीने उपयोग होतो. आत्ताची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातला बहुसंख्य मराठी विद्यार्थी हा प्राथमिक शिक्षणासाठी जो मराठी शाळांवर आणि शासकीय व्यवस्थेवर अवलंबून असायचा तो, आणि एकीकडे ही व्यवस्था आहे तिथलं शिक्षण प्रचंड महाग आहे आणि दुसरीकडे आरटीईच्या माध्यमातून शिक्षण हक्काच्या याच्यातून जी व्यवस्था सर्वसामान्य घरातल्या किंवा गरीब घरातल्या मुलांसाठी कायद्याने केलेली आहे, 25% त्यांना ऍडमिशन्स देणं क्रमप्राप्त आहे, मान्यता प्राप्त ज्या इंग्रजी माध्यमातल्या शाळा त्यांना ते सुद्धा दिलं जात नाही. म्हणजे हा पूर्ण विरोधाभास दिसतोय की त्यामुळे आपल्या शिक्षणाचा दर्जा हा खूप चिंताजनक बनलेला दिसतोय. तुम्ही काय बघितलं एक वर्षामध्ये हे कसं काय बदलता येईल हे चित्र? मला महाराष्ट्रात प्रामुख्याने गेल्या 10-20 वर्षामध्ये जसं एक हेल्थ अवेअरनेस आलेला आहे तसा शिक्षणाविषयीचा अवेअरनेस प्रचंड वाढला आहे आणि ज्यावेळी डिमांड वाढतो तर तो सप्लाय सुद्धा त्या पद्धतीने निर्माण करण्याची व्यवस्था वेगवेगळ्या संस्था करत असतात आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकार म्हणून आपण एका बाजूला जसं करतो आहोत तसं पालकांमध्ये या शिक्षणाविषयीचं वाढलेलं सगळं महत्व लक्षात घेता अनेक खासगी संस्था ह्या वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन आता बाजारामध्ये आलेल्या आहेत. त्यांना मी नेहमी म्हणतो की तुम्ही शैक्षणिक संस्था जी काढता ही तुम्ही इंडस्ट्री ऍक्ट खाली रजिस्टर करत नाही तर तुम्ही चॅरिटी कमिशनर खाली रजिस्टर करता. हे लक्षात ठेवलं पाहिजे की शिक्षण हे काम चॅरिटीचं आहे. तुम्ही त्यामध्ये 200-250% प्रॉफिट कमवायच्या मानसिकतेत येणार असाल तर ते अजिबात चालणार नाही. पण दुर्दैव असं आहे की अनेक वेळा पालकांना असं वाटतं की आपलं मूल या शाळेत गेलं तर ते डॉक्टर किंवा इंजिनियर होणार नाही तर कंपाऊंडर होईल. ही जी भीती आहे मला असं वाटतं की या सगळ्या मानसिकतेतनं पालकांना बाहेर येणं आणि ते कधी येतील ज्या शासन व्यवस्थेतनं चालणाऱ्या शाळांचा दर्जा हा त्या पद्धतीने असेल. आता अडचण कशी होते की आम्हाला मुंबईतल्या एखाद्या प्रतिष्ठित शाळेतला मुलगा आणि एखाद्या बीड मधल्या तालुक्यातल्या खेड्यावरचा मुलगा याला एकाच परीक्षेत आम्हाला नापावं लागतं आणि त्यावेळेस प्रॉब्लेम असा होतो की एक टोकाचा विचार केला दुसरं त्यात अडचण जाते, दुसऱ्याचा केला तर पहिल्याला सोपं जातं. तर याचा बॅलन्स करत आम्ही जे शिक्षण करत असतो त्यामुळे मला असं वाटतं की टप्प्याटप्प्याने आपण याचा एक चांगला बॅलन्स निर्माण करू जेणेकरून चांगले विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातून या शिक्षण व्यवस्थेतून बाहेर